शिवसेना प्रमुखांचा तुम्ही उल्लेख केलात, शिवसेना प्रमुखांनी कधीही आपल्या काकांसारखं वसंतदादांच्या पाठीत वार करून सरकार स्थापन केलं नाही. शिवसेना प्रमुखांनी आपल्या काकांसारखं म्हणजे शरद पवारांसारखं राजीव गांधींवरती टीका केली, बाहेर पडले आणि पुन्हा कुठे काही जमत नाही, झेपत नाही म्हणून नाक घासत खालील लोटांगण करून पुन्हा त्यांच्या मांडीला मांडी लावून सरकारमध्ये बसले नाहीत. आणि काही झालं तर परदेशी व्यक्तीला मी पंतप्रधान होऊ देणार नाही बोलल्यानंतर जेव्हा तुमच्या पार्श्वभागावरती लाथ मारले सोनिया गांधींनी काढून टाकलं हे नव्हते गेले. सोनिया गांधींनी यांना उचलून बाहेर फेकून गेलो तर गेट आउट चालते वा, माझ्या या पक्षामध्ये अशी फालतूगिरी चालणार नाही चालते वा. आणि चालते झाल्यानंतर निवडणुका झाल्या कळलं त्यांना की आपली काही किंमत नाही. पुन्हा एकदा लाल घोटत सोनिया गांधींचे पाय ताटत गुडघ्यावरती फेकून तुमच्यासाठी लाचारी करून शिवसेना प्रमुखांनी कधी सत्ता स्थापन केली नाही हा लाचारपणा आमच्या लक्षामध्ये नाहीये. फक्त मी एक विनंती आपल्या सगळ्यांना करतो की कृपा करून बारावीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षेला कुठे अडचण येऊ देऊ नका तेवढी माझी हात जोडून विनंती. कारण या कामगारांची सुद्धा मुलं अनेक जणांची मुलं बारावीच्या परीक्षेला बसलेली आहेत. एक तर सगळीकडे बच्च्याबोळ झालेला आहे, शिक्षण खात्याचा बोळ त्याच्यावर गोळा फिरवलेला. टाइम टेबल तरी एका अभ्यासक्रम असला तर शिक्षक नसतो, शिक्षक असला तर वर्ग नसतो, वर्ग असला तर वेळापत्रक नसतं आणि सगळं काही असलं तर परीक्षेचीच वेळ नसते. आता हे सगळं जमून येतंय. मी तर म्हणेन सरकारला जरी समज नसली तरी आपण समजणार आहोत. जवळपास 30 ते 35 लाख विद्यार्थी उद्याच्या 12वीच्या परीक्षेला बसत आहेत. सरकारमध्ये जर का थोडी जरी संवेदनशीलता असेल तर एक तर त्यांनी परीक्षा पुढे न्यावी नाहीतर उद्याच्या उद्या सगळ्या मागण्या मान्य कराव्या, सगळ्या मागण्या मान्य कराव्या. या काळातला अब्दाली आपल्या दिल्लीतून बघतोय. अथांग पसरलेल्या कामगारांचा समुद्र आहे, केवळ मुंबईतच नाही तर देशभर उद्या हे आंदोलन होणार आहे. पण मी ज्या तिकडे आलेलो या व्यासपीठावरती आलेलो आहे ते एवढ्यासाठी आलेलो आहे की आता आपल्या या युनियनच्या वेगवेगळ्या झालेल्या चुली बंद करा, चुली बंद करा आणि एकच थोडी अशी पेटवा की केंद्रातलं सरकार त्याच्यामध्ये जळून भस्म झालं पाहिजे. ती होळी आपल्याला पेटवावीच लागेल. आणि म्हणून उद्यापासून जे सुरू होत आहे त्या लढ्यामध्ये, उद्यापासून लढा सुरू होत आहे, उद्या लढा संपत नाहीये. ज्या ज्या वेळेला तुम्ही मला हात माराल त्या वेळेला मी संपूर्ण ताकदीनिशी तुमच्या सोबत किंबहुना एक पाऊल तुमच्या पुढे असल्याशिवाय राहणार नाही एवढं एकच वचन मी तुम्हाला देतो. आणि आता हे आंदोलन, हे मोर्चे, या सभा हे एवढ्या पुरतं मर्यादित न राहता ज्या ज्या वेळेला आपल्याला मतदानाची वेळ येईल त्या त्या वेळेला काँग्रेसला या भूमीमध्ये जाळून त्यांच्या उरावरती आपला कामदार एकमेकीचा झेंडा तुम्हाला फटकावाच लागेल. संदर्भहीन टीका म्हणजे उद्धव ठाकरे यांचं मानसिक स्वास्थ्य बिघडले की काय मला कळत नाहीये. कामगार संघटनेचा मोर्चाशी याचा काय संबंध आहे? काय शिवसेनेची प्रचारसभा नव्हती? आणि कदाचित माझ्यापेक्षा मला वाटलेलं की उद्धव ठाकरेंना शिवसेनेचा इतिहास जास्त माहीत असेल. काय मंत्रालयाचा कामगारांचा एकजुटीचा संप कोणी मोडला? गिल्डी कामगारांच्या आता घरांसाठी भांडणाऱ्यांना विचारा प्रश्न, त्या शिवसेनेने गिरणी कामगारांच्या संपाच्या वेळेस काय भूमिका घेतली, कशी संप फोडण्यासाठी मदत केली, आणीबाणीच्या काळात स्वतःची अटक होऊ नये म्हणून कोणी इंदिरा गांधींच्या आता त्यांच्याच भाषेत पायाशी लोळण घेतली, हा इतिहास कदाचित त्यांना माहीत नसेल. कारण का त्यांनी आत्ता कुठे शिवसेनेत प्रवेश केलाय आणि आत्ता संधी मिळाली म्हणून ते करतायत, आपलं बोलतायत. पण तारतम्य सोडून संस्कारक्षम म्हणजे महाराष्ट्रामध्ये असे वाक्य वापरणं, हे असे कमरेखालीची वाक्य वापरणं, ही काही महाराष्ट्राची संस्कृती नाही. ती त्यांच्या पितामहांना शोभत होती, ती प्रत्येकाला शोभेल असं नाही आहे.